भीमराव रामजी आंबेडकर एक दूरदृष्टी असलेले नेता होते, ज्यांनी भारतातल्या सर्वात शोषित जनतेला आत्मसन्मान आणि अधिकार मिळवून दिले. शतकानुशतके दलितांचं शोषण होत होतं ते समोर आणलं आणि निदान कायद्याच्या स्तरावर समानता पुन्हा प्रस्थापित केली गेली. जरी सामाजिक परिस्थिती अजून आणखी सुधारण्याची गरज असली तरी ते हे दाखवणारे एक उत्कृष्ट आदर्श आहेत की कौशल्य क्षमतेला वंशाचा शिक्का असण्याची गरज नाही. वी ओ द प्रिविलेज ऑफ डेमोक्रेटिक एक्झिस्टन्स टू दिस इंटेलेक्चुअल जायंट. आपल्याकडे आज लोकशाही आहे ती या बुद्धिमान महापुरुषामुळे. लोकशाही ही फक्त शासनाची एक पद्धत नाहीये, तर सर्वांना मान देण्याची आणि सर्वांची कदर करण्याची एक वृत्ती आहे. जरी राजकीय दृष्ट्या आपण एक लोकशाही असलो तरी आपण समाजाच्या स्तरावर पूर्णपणे एक लोकशाही नाही आहोत. आणि सामाजिक स्तरावर लोकशाही प्रस्थापित करण्याचं म्हणूनच आंबेडकरांचं स्वप्न अजूनही अपूर्णच आहे. एक असा समाज निर्माण करणं की ज्यामध्ये वंशाने मिळालेल्या अधिकारांची जागा व्यक्तिगत क्षमता आणि कौशल्याने घेतली जाईल ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे. सर्व मनुष्य जन्मतः समान आहेत. बी आर आंबेडकर एक विलक्षण मनुष्य ज्यांनी राष्ट्र घडवण्याच्या आपल्या इच्छेला आकार आणि स्वरूप दिलं. ऑन दिस डे वी बाउ टू या दिवशी आम्ही त्यांना वंदन करतो.